असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, काही काही लोक असे असतात की त्यांना थापा मारण्यात फार मजा वाटत असते, कधी कधी याच्यातून ती फसवणूक पण करत असतात, पण अशाच्यानं आपलीसुद्धा कधीतरी फसवणूक होईल हे मात्र ते विसरून जातात। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। एकदा एक कोल्हा एका नटाच्या खोलीत शिरला। त्या खोलीत त्याला विविध प्रकारचे साहित्य, हुबेहूब माणसासारखे दिसणारे मुखवटे दिसले। कोल्ह्याला वाटले आपली शेपूट लपवून माणसासारखाच पोशाख केला तर आपणसुद्धा माणूस बनून या गावात राहू शकतो। त्याने तिथलाच एक पोशाख घातला आणि माणसाचा मुखवटासुद्धा चढवला। इतक्यात त्या खोलीत काही माणसे आली। त्यांनी त्या माणसाचा पोशाख आणि मुखवटा धारण केलेला कोल्ह्याला जवळजवळ ओढतच स्टेजवर नेले। त्या माणसांना वाटले की नाटकातले हे पात्रच आहे, पण स्टेजवर गेल्यावर मात्र त्याची कोल्हेगुई सुरू झाली। मग मात्र सर्वांनी मिळून त्याची यथेच्छ धुलाई केली। कोल्हा म्हणाला, सगळ्यांनी मिळून माझी चांगलीच धुलाई केली, विनाकारण मुखवटा धारण केला आणि स्वतःचीच फजिती करून घेऊन बसलो। मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण अर्थात कोल्ह्यानं काय म्हटलं याच्यातूनच त्या गोष्टीचं सार तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असेल। मुखवटा धारण करून फसवणूक करणाऱ्यांची अशी फजिती होत असते, इतका महत्त्वाचा संदेश या गोष्टीतून आपल्याला मिळतो। म्हणजे कधी कधी कशी गंमत होते की आपण समोरच्याला फसवायला जातो आणि आपणच फसले जातो, अशीच काहीशी गंमत त्या कोल्ह्याच्या बाबतीत झाली। आणि त्यामुळं गमतीनं असेल म्हणा किंवा आणि कोणत्या कारणाने असेल म्हणा, समोरच्याला फसवण्याचा विचार तुमच्या मनात येत असेल तर कधीतरी तुम्हीसुद्धा फसले जाणार हे मात्र निश्चित आहे। त्यामुळं असं फसवा फसवी सोडून द्या, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सामने सर्च करा आणि सबस्क्राइब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राइब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम।